रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक जेल मात्र सोडतोय. विशाल तामोरे ला मिळालेलं हे जीवदान. दरम्यान नक्कीच विनंती आहे, कारण मगाशी सुद्धा दांडी संघ तुमच्यासाठी सूचना आहे, तारापूर संघ तुमच्यासाठी सूचना आहे. फली आणि चेंडू मैदानात आपटायचा नाहीये, ही शेवटची आणि लास्ट वॉर्निंग आहे तुमच्यासाठी. लगेच पॅनलाइज केलं जाईल, इथे कोणाची पंचांची सुद्धा वाट पाहिली जाणार नाही मैदानातून, नाही तर डायरेक्ट व्यासपीठावरून पॅनलाइज व्हाल. दोन्ही संघ नोंद घ्या. चला मॅचला सुरुवात झाली, मॅचचे आपण रंगतदार घेऊया, अशा गोष्टी होतच असतात. आणि जे क्रीडा मंचावर उपस्थित आहेत त्यांनी थोडी शांतता बाळगायची आहे, सगळ्यांनी बसून सामन्याचा आनंद लुटायचा आहे. आणि समोरचे प्रेक्षक आपणास हात जोडून विनंती आहे, प्लीज. समोर स्कोररला त्रास होतोय, समोरचे प्रेक्षक, समालोचन कक्षाच्या समोरचे प्रेक्षक थोडं खाली बसा. आणि स्वयंसेवक आपले जे खेळाडू आहेत जयशंकर चांदईचे स्वयंसेवक, त्यांना विनंती करेल की आपण क्रीडांगणावरती जायचंय. मॅचला पुनश्च सुरुवात. निखिल आपण पाहतोय, पहिल्या चेंडूवरती झेलबाद झाला असता फलंदाज, परंतु वाचला. हा चेंडू फुलटोस, योगेशच्या बॅटमधून शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू येतोय. एकदा या चेंडूवरती मिळालीच नाही, निर्धाव चेंडूची सांगत होते. शॉर्ट मिड विकेट मध्ये आज चेंडू गॅदर करण्यात आला. धावफळकावरती धाव आहेत, तर मात्र बिनबाद एक. हा चेंडू खडे खडे मारण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज योगेश, परंतु चेंडू आणि फळीचा अजिबात संपर्क होत नाहीये. गोलंदाजी करतोय तो मात्र दिनेश. हा गोलंदाज एकच धाव, दोन धावा फक्त स्कोर कार्ड, एकच धाव मात्र स्कोर कार्ड वरती. पहिलं पॉवर प्लेचं षटक मात्र प्रगतीपथावर. योगेश साठी टाकलेला चेंडू अक्षरशः खणून काढलाय क्षेत्ररक्षकाने, मात्र चुकी केली. चेंडू घरगळत घासत फुसत चाटत मात्र चेंडू निघालाय सीमारेषा पार, चौकार. आज धबा धाव फळकावरती आहेत. योगेश फलंदाजी मात्र करतोय, सुंदर फलंदाजी योगेश कडून. हा चेंडू खडे खडे लॉफ्ट केलाय स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, मात्र पंचांचा इशारा येतो. हा योगेशच्या बॅट मधून निघालेला षटकार. विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं, विनंती येते समोरचे जे प्रेक्षक आहेत थोडे मागे व्हा आणि बसून सामन्याचा आनंद आपण लुटायचा प्लीज, अन्यथा स्वयंसेवक तिथपर्यंत पोहोचतील. मी विनंती करतोय खेळाडू कक्षाच्या समोरचे प्रेक्षक जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सूचना येते प्रेक्षकांच्या मार्फत, आदरणीय जे के कोळंबे सर आणि आर के कोळंबे साहेबांच्या माध्यमातून प्लीज मागे येऊन आपण ही स्पर्धा पाहायची आहे. निखिल कसं आहे ना, इतके सुंदर खेळाडू, इतका चांगला त्यांचा खेळ आहे, त्यांचा खेळ पाहण्यासाठी तमाम क्रिकेट रसिक उपस्थित झाला आहे. आणि जर का त्यांच्याकडूनच जर का अशा चुका व्हायला लागल्या तर मात्र विश्वास ठेवायचा कोणाकडे, म्हणजे ज्या झाडाखाली विसाव्यासाठी जायचं त्याच झाडावरती वीज पडायची अशी अवस्था. क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी यात मोठमोठ्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी मात्र प्रेक्षक वर्ग जमा झाला आणि त्यांच्याकडून मात्र चुका होत आहेत. तर खरोखरच मी त्यांना विनंती करेल, तुमचा खेळ दाखवा आणि तुमचा खेळ पाहण्यासाठी मात्र क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित झालेत. मनोज राऊत दुसरं षटक मात्र घेऊन येईल. योगेश आणि विशाल तामोरे ही जोडी मात्र मैदानावर आहे. शिवजयंती चषकाची विशाल तामोरेच्या नावावरती बाईक आपण पाहिली मॅन ऑफ द सिरीजची, परंतु मनोज राऊतला विसरून चालणार नाही. आहे एक वेगवान गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे. पहिलं षटक दिनेश तामोरेचं होतं, सुरेख फेकलं होतं दिनेशनं, परंतु शेवटच्या दोन चेंडूवरती धावा आल्या 10, एकूण धावा धावफळकावरती 11. हा चेंडू खडेखडे मारण्याचा प्रयत्न करतोय, चेंडूने मात्र अजिबात उसळी घेतली नाही. निर्धाव चेंडूची मात्र सांगता गोलंदाज मनोज राऊतकडून. डावखुरा हा गोलंदाज, चेंडू वळवण्यामध्ये बाहेर आहे. दिनेश न पहिलं षटक फेकलं.
हा चेंडू बिगिट केला जातोय, क्रीजचा उपयोग करण्यात आला, मिडविकेट सीमारेषा पार, विशाल तामोरच्या बॅटमधून षटकार. सत्रह धावा धावफळका वरती आहेत राजेदादा. हे जर का असे फटके येत राहिले तर मात्र निश्चितच रात्रीच्या सत्रामध्ये देखील आपल्याला धावा पाहायला मिळतील. हा चेंडू यावेळी पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखूट टप्प्याचा चेंडू होता, यष्टीरक्षकानं चोख भूमिका बजावली. निर्धाव चेंडूची मालिका वारंवार मात्र चालू आहे या गोलंदाज मनोजकडून. आत्तापर्यंत 6 धावा दिल्यात निखिल या गोलंदाजानं 3 चेंडूंमध्ये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17. हा मनोजचा चेंडू डोक्याला मात्र चेंडू आदळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून, तितकंच सुंदर बॅकअप मात्र केलं जातं कारण विशालचं विकेट फार महत्त्वाचे हे माहिती होतं क्षेत्ररक्षकाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु एक धाव मिळाली लेग बायच्या स्वरूपात. एका धावेनं धावफळक वधारलंय, जाऊन पोहोचलंय ते 18. बिनबाद 18, पहिलं षटक, शेवटचे 2 चेंडू खराब. दिनेशचे निघाले त्यावरती 10 धावा आल्या. दुसरा चेंडू जो फेकला त्यावरती षटकार. आता एक धाव 19 धावा 18. योगेश स्ट्रायकर एंडला आपण पाहू शकाल, सुंदर फटकेबाजी करतोय, स्टायलिश फटकेबाजी आणि ऑफ साईडला त्याचं झोन अगदी आपण स्ट्रॉंग पाहतोय. बॅक टू द बॉलर मात्र खेळण्याचा प्रयत्न फील्ड मात्र केला जातोय. आपल्याच फॉलो थ्रू मधून क्षेत्ररक्षक बनला गोलंदाज. निर्धाव चेंडूची मात्र सांगता धावफळक स्थिरावलंय ते 18. शेवटचा चेंडू या षटकातील गोलंदाज मनोज राऊतचा, चांगली गोलंदाजी मनोजकडून. हा चेंडू अखंड टप्प्याचा टॅप करण्यात आलाय असं वाटलं की अंडरआर्म क्रिकेट खेळतोय की काय योगेश, कारण ज्या पद्धतीनं हा चेंडू होता सहजरित्या निखिल हा चेंडू सीमापार व्हायला हवा होता, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क मात्र व्यवस्थितरित्या झाला नाही. 2 षटकं संपली, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9.50 च्या सरासरीनं धावफळक जाऊन पोहोचलंय ते आयुष प्रिन्स 11 दांडी संघाचं, ते मात्र 19. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय धाव फलकावर 19 धावा आल्यात. फलंदाज विशाल तामोरे आणि योगेश पागदरे ही जोडी मैदानात आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून दिनेश तामोरेला आपण पाहिलं, त्यानंतर दुसरं षटक ज्यांना हाताळलं तो मनोज राऊत. तर समीर सर, बरेचसे खेळाडू टोपण नावाने ओळखले जातात, तसे मनोज राऊतला झाडू या नावानं सुद्धा ओळखलं जातं, परंतु तिसरा गोलंदाज खेळपट्टीवर येईल केतन दवणे. गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर आसमान दाखवलंय, हवाई हल्ला चढवलाय विशाल तामोरे आणि त्याच्या समवेतचा फलंदाज योगेश पागदरेच्या बॅटमधनं एक ब्रँडेड षटकार डिझे. धन्यवाद. अगदी चैत्र पाकाच्या महिन्याला सुरुवात झाली आहे, एकवीर आईची पालखी सुद्धा अगदी जवळ येते आहे. आपण पाहतोय त्याच माध्यमातून डीजे मास्टर सुद्धा अगदी एकवीर आईची गाणी वाजवतोय. तर आपण पाहतोय एक खूप मोठी बलशाली लढत, परंतु मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा, टेनिस क्रिकेटमध्ये प्रामाणिकता फार गरजेची आहे. प्रामाणिकता प्रत्येक खेळाडूकडे पाहिजेत, शिस्त फार गरजेची आहे. व्हॉट अ कॅच, विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड इट हॅज टू बी टेकन बाय मिस्टर केतन दवणे. पकडला जातोय चेंडूवर, अफलातून कॅच पकडल्या, विकेटचं पतन, सेल्फ फॉलो थ्रू ऍक्शन स्ट्रॉंग, विकेट नंबर 1 अँड मिस्टर योगेश पागदरे हॅज टू डिपार्ट. ओव्हर टू डीजे मास्टर. सांगत असतो की कर्जत टेनिस क्रिकेटला क्रिकेटची पंढरी का बोललं जातं, कारण कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये फार मोठी भयानक शिस्त आहे आणि ते आपण सातत्यानं पाहत आलो आहे. त्या खेळाडूंची प्रामाणिकता भयानक आहे, तर ते शिकलं पाहिजे आपण, प्रत्येक खेळाडूने या गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्याच माध्यमातून केतन दवणेनं 2 चेंडू हाताळले, पहिल्या चेंडूवर थोडासा हावी ठरला तो फलंदाज योगेश पागदरे मात्र मैदानातून वापस परतलाय.
अगदी आपण पाहतोय गोलंदाज केतन दवणे षटकातील तिसरा चेंडू हाताळण्याकरता राईटच्या मोर द विकेट न. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉल यॉर्कर फुलिश लेंथ. अगदी निर्धाव चेंडूची सांगता केली. ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्र हाताळलंय गोलंदाज केतन दवणेनं. तीन चेंडू आतापर्यंत हाताळलेत यज्ञेश. पहिला चेंडू निर्धाव गेलाय गोलंदाजीच्या माध्यमातून. अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केतन दवणेच्या माध्यमातून आपण पाहतोय. राईटच्या मोर द विकेट. पुढचा चेंडू ओव्हर पिच डिलिव्हरी परंतु फटक्यावर इनसाइड आउट शॉर्ट एक्स्ट्रा डीप झोन मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. दुसरा हादरा या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या षटकात. विकेट नंबर दोन मैदानातून माघारी. डीजे धन्यवाद. नौका फलंदाज खेळपट्टीवर जातोय मिलिंद दवणे. अगदी आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून सुद्धा दवणे बंधूच आहेत. केतन दवणे गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. विश्वनाथला बऱ्याचदा पाहिलंय दांडी स्पोर्ट्स दांडीकडनं. अगदी प्रथम गोलंदाजी सातत्यानं करत आलाय. फ्लिकर चेंडू कटर कॉम्बिनेशन या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर मोठ्या स्तरावरचा गोलंदाज आहे. अगदी आपण पाहतोय षटकातील आतापर्यंत चार चेंडू हाताळून झाले. दोन विकेटचं पतन केलंय गोलंदाज केतन आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते 25 या धावसंख्येवर. 25 धावसंख्या धावफलकावर आले गोलंदाज केतन. फुल टॉस ज्याला तारा नाहीये आणि आमच्या समालोचन कक्षाला एक सलामी. चेंडू निघून जाईल सीमा रेखा पार. षटकाराचा दांडी ब्रँड फलंदाज मिलिंद दवणेच्या बॅटमधनं. डीजे धन्यवाद. विशाल तांबोर अप्पर एंडवर आहे कारण या आधीच्या चेंडूवर झेल बाद झाला होता फलंदाज आणि त्याच माध्यमातून स्ट्राईक रोटेशन घडून आलं होतं. विशाल तांबोरेला अगदी अशा पद्धतीनं लॉलीपॉप चेंडू डिलिव्हर्ड करणं म्हणजे निश्चित रूपानं षटकाराला आमंत्रण देण्यासारखं आहे. विशाल तांबोरे आपण पाहतोय पॉपिंग क्रीजचं पुरेपूर युटिलायझेशन. अगेन व्हॉट अ शॉट स्टँड अँड डिलिव्हर्ड. चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ पार्क. चेंडू निघून जाईल सीमा रेखा पार. षटकार डीजे धन्यवाद. तीन षटकांचा खेळ संपला. चौथ्या षटकाला प्रारंभ होण्यापूर्वी धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 37 या धावसंख्येवर. 37 रन्स ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावर लागल्यात. कुठेतरी विचार करावा लागेल टीम तारापूर संघाला. आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी दोन बलशाली संघ एकमेकांच्या साथीनं झुंजतायत एकमेकांच्या समवेत. ही खूप मोठी लढत आपण पाहतोय. अगदीच 37 धावा धावफलकावर आल्या. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि केतन दवणे मात्र महागडा ठरलाय कारण तीन षटकारांची बहारदार खेळी आणि त्याच माध्यमातून या षटकात 18 धावा ज्यानं खर्च केल्या. दोन विकेटचं पतन जरी केलं असलं तरी 18 धावा म्हणजे खूप मोठा आकडा आहे 6 चेंडूंमधला. आणि त्याच माध्यमातून शेवटचे 6 चेंडू बाकी असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येईल किरणला. तुम्ही पाहताय किरण जाधव गोलंदाजीच्या माध्यमातून आणि फलंदाजी करता आपण पाहतोय अगदीच विशाल तांबोरे जो सलामीवीर म्हणून आलाय आणि अगदी जबाबदारीपूर्वक अगदी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारली आहे कारण दोन्ही संघांची अस्तित्व पणाला लागले आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. दोन्ही संघ अगदी जर विजयश्री ठरले तर मात्र पुढची वाटचाल मिळेल अन्यथा नॉकआउट या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. जो संघ पराभूत होईल त्याला 37 धावा धावफलकावर असताना अंतिम षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर किरण जाधव इज ऑन फायर फॉर द फर्स्ट डिलिव्हरी राईट ऑफ द विकेट. व्हॉट अ बॉलिंग. गुड लेन स्पॉट वरण सरळ फ्लाइट दिली आहे यष्टी रक्षकाची अगदी भैरी ससाण्यासारखी नजर. फलंदाज बाद यष्टीजीत होतोय. विकेट नंबर 3 चं पतन. मैदानातून वापस मिलिंद दवणेच्या पारीचा अंत झालाय. डीजे फलंदाज बाद झाला. मिलिंद दवणेला परतावं लागलं. विशाल तांबोरे आणि त्याच्या साथीनं आता मात्र साथ दिली जाईल ती फलंदाज कुणाल. अगदी आपण पाहिलं भी मराठी नेरळ संघाचा सुद्धा एक फलंदाज आहे कुणाल दाबणे.
अफलातून फटकेबाजी केली आजच्या दिवसात. मी मराठी नेरळ संघ अंतिम फेरीत जाऊन पोहोचलाय. अंतिम मेगा फायनल खेळण्याकरता संदेश पाटील अँड टीम, झोएब अँड टीम सज्ज झालेत. अगदी आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून, गोलंदाज किरण जाधवला तुम्ही पाहताय. शेवटचे 5 चेंडू बाकी असतील या स्लॉग ओव्हर मधले. 37 धावा धाव फलकावर असताना 3 विकेटचं पतन झालंय. 37 रन्स. पीस व्हेरिएशन इज द बेस्ट एव्हर वेपन इन टेनिस क्रिकेट, जे सातत्यानं बोललं गेलंय. परंतु अतिरिक्त बाहेर चेंडूला डिलिव्हर्ड केलं गेलं. पंच आमचं लक्ष वेधून घेत आहेत. निश्चित रूपानं नियम क्रमांक 22 चं अवलोकन केलं जाईल. एक धाव धाव फलकावर जोडली जाईल अतिरिक्त स्वरूपात आणि धाव फलक 1 न वाढून पुढे जाऊन पोहोचेल. 38 38 रन्स ऑन बोर्ड. 38 धावा, 3 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय गोलंदाजांच्या माध्यमातून किरण जाधव षटकातील 5 चेंडू हाताळण्याकरता पुनश्च सज्ज होईल आमच्या अक्रॉस राईट हँड एंड कडनं, राईटच्या मोर द विकेटनं. मोठा फटका चेंडूला डीप स्क्वेअर लेग रिजनला, अफलातून फटक्यात कन्वर्ट केला. खूप सुंदर प्रयत्न, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जा क्वालिटी पाहायला मिळते मिडविकेटला. डीप स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मध्ये चेंडू स्थिरावलाय. तब्बल 5 धावा वाचवल्यात असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये. फक्त एकच धाव धाव फलकावर येते. एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचेल 39 या धाव संख्येवर. 39 रन्स ऑन बोर्ड, 39 धावा धाव फलकावर लागल्यात. आतापर्यंत शेवटचे 4 चेंडू बाकी असताना पहिलं सत्र प्रगतीपथावर आहे. गोलंदाज किरण जाधव अगदी उसळी घेतली आहे चेंडूनं. बॅकवर्ड रिजनला लेग स्लिपचा खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचेल आणि फेक होईल. अगदी तत्परता दाखवली गेली आहे कलक्शनच्या बाबतीत. वाईड प्लस 1 अशा 2 धावा मिळतील. अतिरिक्त चेंडू आहे अगदी बरोबर इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचा नियम जो चेंज केला गेला 2016 हाईट वाईडचा नियम. प्रत्येक हाईट चेंडू अगदी आपण पाहतोय शॉर्ट फॉर्मॅट आहे. 4 षटकांचा खेळ आपण करतोय त्यामुळे निश्चित रूपानं डोक्याच्या वरनं जो चेंडू ग्लान्स झालाय त्या चेंडूवर वाईड चेंडूची स्वीकृती केली जाईल आणि ती पंचांकडनं ते अवलोकन केलं जात आहे. व्हॉट अ शॉट, फेकून दिलाय चेंडूला मिडविकेटच्या बाहेर. चेंडू निघून जाईल सीमा रेखा पार. षटकाराचा दांडी ब्रँड डीजे. धन्यवाद. 47 धाव संख्या धाव फलकावर आहे. 47 रन्स ऑन बोर्ड. बरेचसे महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधले खेळाडू आहेत ज्यांना मी अजूनपर्यंत 55 प्रत्युत्तर देताना बघितलेलं नाहीये. शाहिद शेख एक नाव आहे टेनिस क्रिकेट मधला, खूप चांगला खेळाडू आहे. आणि आता मात्र डीप वाईडिश लॉंग ऑफला झेल देऊन मैदानातून माघारी परतलाय. विकेटचं पतन, मोठा हादरा. कुणाल अंबिरे मैदानातून वापस, विकेट नंबर 4 डीजे. धन्यवाद. अगदीच फलंदाज बाद झाला 47 या धाव संख्येवर. 47 रन्स धाव फलकावर असताना चौथा गडी बाद झाला. नौका फलंदाज आपण पाहतोय. निखिल थामोरे आपण पाहतोय खेळपट्टीच्या माध्यमातून. अगदीच सुरुवात होईल फलंदाज निखिल तामोरेला आपण ऍक्शन मध्ये पाहतोय. अगदी या षटकाचा जर विचार केला, पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन केलं गेलं, त्यानंतर ऑथराइज 4 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचे अंतिम 2 चेंडू बाकी असताना फलंदाजीच्या स्टॅन्सवर आपण पाहतोय फलंदाज निखिल तामोरे आणि त्याला साथ दिली जाईल ती विशाल तामोरेकडनं. स्ट्रायकर एंड मात्र घेतली जात नाहीये विशाल तामोरेच्या माध्यमातून. अगदीच पंच माझं लक्ष वेधून घेत आहेत. अतिरिक्त स्वरूपात सुवैर माऱ्याची धाव धाव फलकावर जोडली जाईल. धाव फलक 1 न वाढेल आणि जाऊन पोहोचेल 48 धाव संख्या धाव फलकावर येते. गोलंदाज किरण जाधव षटकातील पुढील चेंडू हाताळण्याकरता, 5वा चेंडू असेल. डान्सिंग डाऊन द विकेट, व्हॉट द बॉलिंग, अफलातून चेंडू. एकच धाव मिळेल, एका धावेनं स्ट्राईक रोटेशन होते. मोठा फलंदाज खेळपट्टीवरनं अप्पर एंडवर येतोय. अगदी 49 धावा धाव फलकावर लागल्यात. शेवटचा अंतिम 1 चेंडू शेष असताना गोलंदाज किरण जाधव या षटकातनं शेवटचा 1 चेंडू फायर करेल अक्रॉस राईट हँड एंड कडनं. आपण पाहतोय चांदई गावच्या अक्रॉस राईट हँड एंड कडनं जी गोलंदाजी केली जाते, रोडवेडच्या अपोजिट एंड कडनं गोलंदाज किरण. विशाल तामोरे मिडविकेटला चेंडूला खेळणं गेलाय, चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल. व्हॉट अ कॅच, अफलातून झेल पकडली आहे. खूप सुंदर क्षेत्ररक्षण या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. गौरव 2 मिनिटं डीजे मास्टर तुम्हाला थांबवतोय.
गौरवला खऱ्या अर्थाने आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे. ज्या पद्धतीने त्यांना पाच धावा वाचवल्या, ज्या पद्धतीने त्यानं दोन झेल टिपल्या आणि अगदीच खूप महत्वाचं योगदान दिलंय, मोलाचं योगदान दिलंय आपल्या तारापूर संघासाठी, तर त्याच्यासाठी सुद्धा आमच्या या मायक्रोफोनवरून कौतुक. आपण पाहतोय चार षटकं संपली आणि धावफलक मात्र स्थिरावलं, तर 49 धावसंख्येवर विजयाकरता बरोबर 50 धावांची गरज आहे. अर्धशतक गरजेचं असेल. 50 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 24 डिलेवरी. 24 चेंडू आणि विजयाकरता 50 धावांची गरज आहे आणि खूप मोठी लढवई आहे. अगदी आपण पाहणार आहोत दांडी वर्सेस तारापूर हा सामना तुम्ही पाहताय. विश्वनाथ दवणे सारखा एक अफलातून आणि अविस्मयकारक गोलंदाजी करणारा गोलंदाज दांडी संघाच्या बाद्यात आहे, त्यामुळे निश्चित रूपाने एक टॅकलिंग फाईट, एक मोठा सामना पाहायला मिळेल यात शंका नाहीये. तर येणार आहे 24 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. मायक्रोफोनवर पुनश्च आमंत्रित करेन द स्वीट व्हॉइस ऑफ कर्जत टेनिस क्रिकेट समीर सोमणे सर. धन्यवाद. अरे चला जाऊ चांदई गावात, अरे चषक पाहू चांदई गावात, अरे चला जाऊ चांदई गावात, अरे चषक पाहू चांदई गावात, आमंत्रित साऱ्या केले हो केले, आमंत्रित साऱ्या केले हो केले, या स्पर्धेला पाहून जाणार खऱ्याच खुशी लई झाले हो झाले, खऱ्याच खुशी लई झाले हो झाले, सुनील तटके रे साहेब पाना, सुरेश लाले साहेब पाना, संग झाले जाऊ चांदई गावात, आणि चषक पाहू चांदई गावात. धन्यवाद डीजे. या गाण्यात ऊर्जाच एक वेगळी आहे आणि ती ऊर्जा संचारते जेव्हा जेव्हा या स्पर्धेसाठी आपण जोडलो जातो. ही खरी पॉवर बँक आहे या चांदई स्पर्धेची. या गाण्याचे संयोजक, लेखक आणि गायक त्यांचं मनापासून पुन्हा एकदा आभार. 24 चेंडू 50 धावसंख्येचा वान पेलवण्यासाठी सलामीची जोडी तारापूर संघाकडून मात्र मैदानावरती गेले महेश आणि त्याच्या समवेत असणारे तो मनोज. मनोजकडून मात्र खूप अपेक्षा आहेत प्रत्येकाला. मनोजचा आपण विचार केला तर दांडी पालघर विरुद्ध तारापूर या दोन संघादरम्यान अगोदरच्या ज्या लढती झाल्यात त्याची इत्यंभूत माहिती मात्र व्हॉट्सअपच्या माध्यमातून बऱ्याच चर्चा मात्र आता चालू आहेत की हा सामना कोण जिंकणार. निखिल, जशी या मॅचची या क्रीडांगणावरती चर्चा चालू आहे ना, तशीच मॅचची चर्चा मात्र व्हॉट्सअपच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या ग्रुपच्या माध्यमातून, फेसबुकच्या ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा वेग आलाय. रात्रीच्या 2:45 कर्जत टेनिस क्रिकेट विश्वचषक मात्र प्रत्येक ठिकाणी गाजताना आता दिसतोय कारण मॅच चालू आहे दांडी पालघर विरुद्ध तारापूर. हा चेंडू विश्वनाथ दवणे यांचा, वयाच्या 52 वर्षी हा खेळाडू गोलंदाजी करतोय. तेही पहिलं षटक हाताळताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव, आता 23 चेंडू आणि 49 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव आली. महेश राऊतनं हलक्या हाताने मात्र हा चेंडू खेळला. एक धाव पहिल्या चेंडूवरती आली, धावसंख्येचा श्रीगणेश मात्र झाला. आता 23 चेंडू आणि 49 धावसंख्येची गरज आहे. निखिल, संघर्ष मात्र होणार आहे आणि तो संघर्ष पाहण्यासाठी तमाम क्रिकेटर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. या प्रेक्षकांना माहिती आहे की हा सामना चुरशीचा होणार आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना चुरशीचा होणार आहे. जसे प्रेक्षक वर्ग म्हणतात तसेच मात्र प्रत्येक ग्रुपमध्ये चर्चा चालू आहे की हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार आहे. गोलंदाजी करतात विश्वनाथ दवणे, क्षेत्ररक्षण सजवलंय. हा खेळाडू जो मैदानावरती खेळतोय मनोज राऊत, याच्याकडून खूप अपेक्षा आहेत ते मात्र तारापूर संघाला. विश्वनाथ दवणे आपला अनुभव कामी आणणार का ते मात्र मनोजच्या विरोधात. हा चेंडू स्पिन होतोय, हल
चक्का मात्र वळण घेतोय चेंडू आणि गती देखील नाही आहे चेंडूवरती, उसळी देखील घेतली जात नाही आणि एफर्ट्स बघा किती सुंदर एफर्ट्स लगावले जात आहेत क्षेत्ररक्षणामध्ये. निखिल, अगदी रात्रीचे 3:45 वाजले तरी सुद्धा या खेळावरती लक्ष आहे, कारण त्यांना माहिती आहे महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅचमध्ये दुसऱ्या चेंडूवरती दुसरी धाव आली, धावफळकावरती धाव आहेत 2 आणि प्रेक्षकांमध्ये जो झेल टिपेल आयवा कॅच त्यासाठी अमर कोळंबे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे आणि कैलास कोळंबे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक असेल आयवा कॅच साठी. या दरम्यान मात्र हा चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ टप्पा घेतोय, 1 बाउन्स चौकार. चांदई मधील एखाद्या प्रेक्षकानं जर का झेल टिपला, यावेळी मात्र वेगवान चेंडू फ्लिकर वन मात्र फेकण्यात आला. फ्लिकर वन जो आपण पाहतोय की बॅक ऑफ द हँड फेकणं खूप कठीण काम आहे आणि तो फेकण्यात आलाय गोलंदाज विश्वनाथ धवन यांच्याकडून. हा अनुभव मात्र कानमी येतोय, धावफळकावरती धाव आहे ते मात्र 6, गोलंदाज पुनश्च तयार. थोडस रनअप मध्ये चुका परंतु सीमारेषेच्या बाहेर आयवा कॅच चांदईच्या एखाद्या 30 वर्षाच्या प्रेक्षकानं घेतला तर मात्र कैलास कोळंबे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. बरीचशी पारितोषिक आहेत ना, आय डी दाखवायला ना लागणार, केस बघायची फक्त. 6 धावा धावफळकावर हा चेंडू पडल्यानंतर मात्र वळण घेतो, अतिरिक्त वळण घेतलेला हा चेंडू पंचांकडून मात्र वाईडचा इशारा, अतिरिक्त धाव मात्र जोडली जाणार. धावफळकावरती धाव जाऊन पोहोचले 7 वर. निखिल, व्यावसायिक समालोचनापेक्षा आत्ता प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा किती सुंदर आहेत. क्रिकेटचा रोमांच आपल्याला पाहायला मिळतो. पवेलियन मध्ये बसलेले जे प्रेक्षक वर्ग या मॅचचा अतोनात आनंद लुटताना दिसत आहेत. हा चेंडू बिरकावून दिलाय मिड ऑनच्या डोक्यावरून आणि लॉंग ऑनच्या देखील डोक्यावरून षटकारासाठी. संघर्ष हा विश्वनाथ दवणे विरुद्ध महेश राऊत या 2 खेळाडू दरम्यान चालू आहे. एकीकडे अनुभव तर दुसरीकडे युवा शक्ती. हा चेंडू सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळी फसवला, इन साइड आउटचा फटका मारण्याच्या नादात चेंडू हवेत गेला. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू मात्र निश्चितच जेल टिपतोय. फलंदाज महेश राऊतला माघारी परतावा लागेल. पहिलं षटक संपलं, 50 धावसंख्येचा पाठलाग चालू असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलंय ती मात्र 1-13. गुढी पाडव्याची नवीन वर्षाची करून ही तयारी, सारी करून ही तयारी. अरके दादा थँक्यू डीजे. मी विनंती करतोय यश तांबोळी, यश तांबोळी आपण समालोचन कक्षाशी त्वरित संपर्क साधा. यश तांबोळी आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असेल. संजय दापोळी यांचे सुपुत्र यश तांबोळी छोटा आहे, मी विनंती करतोय. ओके, पहिलं षटक संपलं, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 जिंकण्यासाठी आता गरज असणारी 37 धावसंख्येची. 18 चेंडू 37 धावसंख्येची गरज आहे सामना. आणि खरं तर निखिल बघा प्रेक्षकांची गर्दी अशा रात्री आपल्याला पाहायला मिळते का कुठे? रात्रीचे 3 वाजलेत आणि ही खरी ओळख आहे कर्जत टेनिस क्रिकेटचा विश्वचषक म्हणून या स्पर्धेला संबोधलं जातं आणि प्रेक्षकांची फुल गर्दी, फुल टू हाऊस आहे. चित्रपट फुल टू हाऊस चालतो, हा कधीच खाली पडत नाही. काही असू दे, हा चित्रपट मात्र फुल टू हाऊस आहे, ही स्पर्धा मात्र फुल टू हाऊस आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र गरज असणारे 37 धावसंख्येची. सलामीचा फलंदाज महेश राऊतला बाद करण्यात यश मिळालंय ते मात्र विश्वनाथ धवणे यांना, आणि ते यश फार महत्वाचं होतं कारण महेशचा आपण विचार केला तर जो ताकद होती, मनगटी ताकद होती विश्वनाथ दवणे यांचा, त्यानं स्लोवर पद्धतीचे चेंडू ओळखले, त्यांची गती ओळखली, टप्पा त्यांचा ओळखला, त्यांचं वळण ओळखलं आणि त्यानंतर लगावलेला षटकार आपण देखील पाहिला होता. एक चौकार त्यांनी लगावला होता तो मात्र महेशनंच तो पाहिला परंतु त्याच महेशला परतावं लागलं होतं शेवटच्या चेंडूवर. गोलंदाज स्वतः विवेक, कर्णधार या संघाचा, आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न करतोय. मनोज राऊत अगोदरच कमिट मात्र झाला होता. आत्ता गरज असणारे ती 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र गरज आहे 37 धावसंख्येची. 24 चेंडू आणि 50 असं आव्हान होतं.
आणि मी विनंती करेल की आवाज मात्र बाहेरून देऊ नका, ही विनंती आहे. 17 चेंडू 37 धावसंख्येची गरज आहे. दांडी विरुद्ध पार्क तारापूर या दोन संघादरम्यान लढत चालू आहे, परंतु मोठा फटका मारण्याच्या नादात विवेक हा कर्णधार आहे स्वतः या संघाचा, आणि विवेक मात्र आपल्याला कर्णधाराला साजेशी अशी कामगिरी करताना दिसतोय. मी विनंती करतोय पवेलियन मधून जर का आता आवाज आला थर्ड अटेम्प्टला तर मात्र तारापूर संघाला पॅनलाइज करण्यात येईल. नक्कीच सूचनेचं पालन केलं जाणार आहे. तत्पूर्वी मात्र या सामन्यांसाठी सौभाग्य ते जयवंती जनार्दन कोलंबे माजी सरपंच नसरापूर यांच्याकडून मात्र पारितोषिक येत आहे. प्रेक्षकांसाठी हे पारितोषिक आहे. आयवा कॅच सीमारेखा बाहेर जर झेल पकडला तर 200 रुपयांचं, प्रत्येक झेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक असेल. सौभाग्य ते जयवंती जनार्दन कोलंबे माजी सरपंच नसरापूर ग्रामपंचायत. संदीप आता षटकार येणं गरजेचं आहे, तारापूर संघासाठी षटकार येणं गरजेचं, कारण 3 चेंडू निर्धाव खेळलाय तो. मात्र मनोज हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच करून मात्र आतमध्ये वळवण्यात यश मिळवलं या गोलंदाज विवेकनं. 4 चेंडू तब्बल निर्धाव फेकतोय मनोज, मात्र अडचणीत आता सापडलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 13, परंतु आता 4 चेंडू निर्धाव गेल्यानंतर मात्र वरचढ ठरताना दिसतोय पुनश्च दांडी हा संघ. आयुष प्रिन्स 11 दांडी या नावानं खेळतोय हा संघ. वेगवान चेंडू ब्लाइंडेड फटकेबाजी, अंदाधुंद फटकेबाजी मात्र करण्यात येते मनोज राऊत कडून, अक्षरशः खेळवलंय ते. मात्र विवेक या गोलंदाजानं कर्णधाराला साजेशी अशी कामगिरी करताना दिसतोय. जर का हा 6वा चेंडू निर्धाव आला तर या संपूर्ण स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. एकदा जोरदार टाळणे स्वागत करा दांडी या संघातील विवेक या गोलंदाजाचं. हा चेंडू बिरकावून मात्र दिलाय चेंडू बराच काळ अभेत क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, जज करतोय, झेल टिपतो आणि मेडन ओव्हर. एकदा जोरदार टाळणे स्वागत करा विवेक या गोलंदाजासाठी, मेडन ओव्हर फेकतोय या षटकातील, परंतु महत्वाचा गडी मनोज राऊत ज्याच्यावरती खूप अपेक्षा होत्या. धन्यवाद रिजे मास्टर, तुम्हाला थांबू इच्छितो. आपण पाहतो यश तांबोले व आयुष तांबोले यांच्याकडून मात्र या मेडन षटकासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. सामना संपल्यानंतर या गोलंदाजाने ते घेऊन जायचंय. नाही संदीप, बऱ्याच जणांना असं तर निश्चितच आपण ही विवेक दवणेची मेडन ओव्हर आपण www.tenniscricket.in च्या वेबसाईटवरती आपण पाहू शकाल. विवेक दवणेनं कशा प्रकारे गोलंदाजी केली ती. मात्र मनोज राऊतला 5 चेंडू निर्धाव फेकले शेवटच्या चेंडूवरती, मात्र महत्वाचा गडी मनोज राऊत ज्याच्याकडून अपेक्षा होत्या त्याला मात्र बाद केलं आणि ती विवेक दवणेची मात्र ते मेडन षटक या स्पर्धेतील पहिलं मेडन ओव्हर आपण निश्चितच www.tenniscricket.in च्या वेबसाईटवरती आपण पाहू शकाल. आता समीकरण आहे निखिल, 12 चेंडू 37 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 37 होते, आता 12 चेंडू 37 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज विशाल तामोरे, हा चेंडू वेगवान सहजरित्या फ्लिक केलाय, फक्त चेंडू हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, महत्वाचा दणका मात्र दिला जातोय कारण दिनेश तामोरेला मात्र पहिल्या चेंडूवरती परतावं लागणार. डीजे आता समीकरण आपण पाहू शकाल. 11 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज आहे. केतन दवणे मैदानावरती गेला, किरण जाधव स्ट्रायकर एंडला उभा आहे. हा चेंडू वेगवान होता, पुन्हा एकदा अंदाधुंद फटकेबाजी केली जाते फलंदाजाकडून. ना चेंडूच्या लाईन मध्ये येत आहेत ना चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचत आहेत, कोणतंही पदलालित्य नाहीये, कोणतंही फुटवर्क नाहीये फलंदाजांकडून, आणि याचा तोटा मात्र मिळतोय तारापूर या संघाला. धावसंख्या स्थिरावली आहे, तब्बल 8 चेंडू आतापर्यंत 9 चेंडू निर्धाव फेकलेत. विशालचा हा चेंडू अकोटप्प्याचा होता, मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु ही कोणत्या प्रकारची आपण अपेल पाहू शकतो. व्यावसायिक क्रिकेटर आहेत राजेश दादा, अकोटप्प्याचा चेंडू बॅटनं अटेम्प्ट केला याचा अर्थ किती उसळी घेऊ दे.
यावेळी त्रिफळा चित्त मात्र करण्यात येते विशाल तामोरेकडून. महत्त्वाचा आणखी एक फलंदाज दिनेश तामोरेला मात्र परतावा लागणार. मिळेल पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या असं वाटलं की 13 धावा आल्यानंतर उर्वरित 3 षटकांमध्ये निश्चितच पाठलाग केला जाईल, परंतु मेडन ओव्हर जे फेकलं विवेक दवणेनं तदनंतर हा गोलंदाज विशाल तामोरेनं देखील 4 चेंडू निर्धाव फेकलेत. 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकलेत विशालनं. कोणता फलंदाज त्याच्या विरोधात धावा तरी कमावेल का असा प्रश्न उभा राहिलाय. हा चेंडू दीर्घाऊन दिलाय तो मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय अतुल जाधवच्या माध्यमातून षटकार. थँक्यू डीजे. या चित्रपटामध्ये बाटलीतला गंगाराम प्रत्येकाला आठवतोय. चमत्कारापेक्षा माणसानं आपल्या आत्मविश्वासावरती जास्त निर्भर राहावं आणि तोच जर का आत्मविश्वास खेळू घेऊन मात्र तारापुरा संघ खेळला तर निश्चितच कमबॅक करू शकतो या मॅच मध्ये. हा चेंडू आखो टप्प्याचा होता परंतु पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतोय. षटक क्रमांक 30 रन संपलं. 6 धावा दिल्या विशाल तामोरेनं. पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं गोलंदाजीच्या माध्यमातून. तारापूर संघाचा पवेलियन मात्र थोडासा आता निराशेच्या छायेत आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील जो होणारा सामना असेल या दोन संघादरम्यान जो जिंकेल तो मात्र निश्चितच खेळेल वाकळण या संघासमवेत. वाकळण संघ वाट पाहतोय की या संघादरम्यान कोणता संघ विजय होईल, या सामन्या दरम्यान कोणता संघ विजय होईल तो मात्र वाकळण संघाच्या विरोधात झुंज देईल. 19 धावा धावफळकावरती आहेत. 6 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेटमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना 6 चेंडूंमध्ये बऱ्याचशा धावा झाल्यात. अगदी 30 पाहिल्यात. एका चेंडूमध्ये 10 धावा देखील आपण पाहिल्यात. त्याचबरोबर आपण पाहतोय की एका षटकामध्ये 43 धावा आम्ही पाहिल्यात. एका षटकामध्ये 66 देखील धावा होताना पाहिल्यात. परंतु चेसिंग करत असताना 6 चेंडूंमध्ये 30 धावा मी होताना पाहिल्यात. 6 चेंडूंमध्ये 30 धावा ह्याची देह याची डोळा मीच पाहिल्या होत्या. विजय पावळेनं अँब्रोजच्या विरोधात पालीच्या मैदानावरती लगावलेल्या त्या 6 चेंडू 30 धावा अजूनही आठवतात. परंतु हा चेंडू गोलंदाज धीरज तामोरेचा वेगवान चेंडू. निर्धाव चेंडूची मात्र सांगता 5 चेंडू. आता 31 धावसंख्येची गरज आहे. नरेश शेंडे आपण कुठं असाल तर व्यासपीठा समीर शेंडे आपण कुठं असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. समीर शेंडे चेंडू आता जिंकण्यासाठी मात्र गरज 31 धाव संख्येची. निर्धाव चेंडू खूप गेले आणि जे मेडन ओव्हर फेकण्यात आलं ना विवेक दवणेकडून निखिल, तिथेच या मॅच मधली हवा मात्र संपूर्णपणे काढून टाकली विवेक दवणेनं. मेडन ओव्हर फेकलं आणि त्याचबरोबर महत्वाचा झटका देखील दिला. मनोज ज्याच्याकडून अपेक्षा होत्या मनोज राऊत कडून, त्याच मनोज राऊतला मात्र फेकलेलं मेडन ओव्हर विवेक दवणेचं फार महत्वाचं ठरलं या मॅच मध्ये. शेवटचा षटक मात्र घेऊन येतो धीरज तामोरे. 4 चेंडू 31 धावांची गरज. पुन्हा चेंडू पडल्यानंतर वळण घेतोय. फिरकी गोलंदाजी फलंदाजांची गिरकी घेताना दिसते. 3 चेंडू 31 धाव संख्येची गरज आहे. आत्ता मात्र या मॅच मध्ये चमत्कारच तारू शकतो. पंच आमच्याकडे वळतायत. सागर कोळंबे पंचांचा इशारा होता. हा वाईट चेंडू. शांताराम कोळंबे मात्र पंचांच्या भूमिकेत आहेत. वाईट चेंडू अतिरिक्त धाव जोडली जाते. 20 धावा धावफळकावर. यावेळी बॅकफुटला गेलाय चेंडू पुल करतोय. चेंडू निघालाय तो मात्र
फाइन लेग च्या डोक्यावरून षटकारासाठी. पुनश्च चांगला फटका मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक ज्यानं मेडन ओव्हर फेकलं होतं विवेक स्वतः क्षेत्ररक्षण करतोय. आज मात्र या संघामध्ये गौतम अक्रे आपल्याला पाहायला मिळाले नाही. मला असं वाटतं कुठेतरी स्पर्धा चालू असेल. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे या षटकातील आणि आता मात्र औपचारिकता बाकी. मी वाकळण संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण हा वाईड चेंडू थोडंसं थांबवावं लागेल विजयासाठी. ते दांडी इलेव्हन आयुष प्रिन्स इलेव्हन दांडी या संघाला तारापूर संघाच्या विरोधात. परंतु निखिल असं वाटलं संघर्ष होईल. बऱ्याच ज्या चर्चा चालू होत्या त्या आता चर्चा करणारे डोक्यावरती हात ठेवून बसले असतील की आम्ही तारापूर संघाकडून बरंचसं बोललो होतो की तारापूर संघ संघर्ष देईल द्वितीय सत्रामध्ये. परंतु आता संघर्ष त्यांचा पाहायलाच मिळाला नाही. सामना विजयी झालाय तो मात्र आयुष प्रिन्स इलेव्हन दांडी हा संघ वाकळण संघाचा कर्णधार. आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आणि त्याचबरोबर आयुष प्रिन्स इलेव्हन दांडी संघाचा कर्णधार आपण लगेचच नाणेफेकीसाठी या. पुढील होणारा क्वार्टर फायनलचा सामना टॉप फोर मध्ये, कारण ढवळेपाडा संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. काल वांगणी परिसरातील एक दिग्गज संघ ढवळेपाडा संघ जाऊन पोहोचलाय. तो मात्र टॉप फोर मध्ये म्हणजे कालचा विजेता संघ आहे ढवळेपाडा संघ. चला दांडी संघाचा कर्णधार विलंब करू नका, कारण वाकळण संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे. फलंदाजाच्या आयुष्यात 50 सेंचुरीज आपण पाहतो. 50 सेंचुरीज लगावल्यानंतर मात्र फलंदाजाच्या चेहऱ्यावरती एक आनंद वेगळाच असतो. या मॅच मध्ये विशाल तामोरे हिरो होता, परंतु खरा तारापूर संघासाठी खलनायक कोण ठरला असेल तर या दांडी